आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मोक्षप्राप्ती करून घेणे हेच मानवी जीवनाचं सार्थक आहे. परमपूज्य श्री शिवानंद महास्वामी. धर्माचा आचरण करून धर्म रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण करतो हे परमाप्तीने सांगितलं आहे. हे समजून घेऊन जीवनाची वाटचाल केली पाहिजे. अव्यक्त परमात्म्याला जाणून घेणं आणि मोक्षप्राप्ती करून घेणं हेच मानवी जीवनाचं सार्थक आहे, असे प्रतिपादन परमपूज्य श्री शिवानंद महास्वामी सिद्धारूढ मठ पालभावी रायबाग यांनी केलं. ते आडी तालुका निपाणी येथील दत्त देवस्थान मठाच्या वतीनं आयोजित परमाब्दी प्रसार महोत्सवाच्या 6व्या दिवसाच्या प्रवचन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना परमपूज्य शिवानंद महास्वामी पुढे म्हणाले, देह नाशिवंत आहे, मीपणा आणि षडविकार यांनी ग्रासलेला आहे. मनुष्य भौतिक गोष्टींमध्ये मी माझे म्हणत आनंद शोधत आहे. पैसा मिळवण्यामागे मनुष्य लागला आहे. परमेश्वर एक आहे. परमेश्वराचे नामस्मरण केल्यानं कष्ट नाहीसे होतात, रोग नाहीसे होतात हे ग्रंथाद्वारे समजून घेतलं पाहिजे. संत कबीर आणि संत एकनाथ महाराजांनी नामस्मरणाने आणि देवावरील दृढ निष्ठेने परमेश्वराला जाणून घेतलं. येथे आलेल्या भाविकांना पाहून दत्तगुरूंना भेटल्याची भावना झाली. यावेळी प्राध्यापिका लता ऐवळे कदम, वसंत गोपाळ आपटे, संपादक आपले जग किर्लोस्कर वाडी सांगली, यावेळी अविनाश त्र्यंबक जोशी मांगूर, सचिन शेटे सांगली यांच्या वतीनं महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. महानकर न्यूज साठी गजबरवाडीहून सुरेश केनवडे.